तर मंडळी आतापर्यंत मी तुम्हाला महालक्ष्मी सरस एक्झिबिशनचे चार पाठ शेअर केले आहेत. जवळजवळ 500 वरती स्टॉलधारक महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरून या ठिकाणी आलेले आहेत. खूप सारे होतकरू उद्योजक त्याचप्रमाणे महिला बचत गट या ठिकाणी आलेले आहेत. जर का कोणी व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती अपलोड आहेत, तर नक्की पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला एकच सांगणं आहे, जरी आपण यांच्याकडून काही खरेदी नाही करू शकलो तरी आपण त्यांचा आपण व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकतो. आपल्या एक शेअरमुळे नक्कीच कोणाला ना कोणाला फायदा होऊ शकतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज मी आलो आहे बांद्रा बीकेसीला. MMRDA ग्राउंडवरती महालक्ष्मी सरस एक्झिबिशन चालू आहे. तर हे एक्झिबिशन 26 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत चालू आहे आणि याचं टायमिंग आहे 10:30 ते 10:30. तर नक्की सर्वांनी व्हिजिट करा. खूप सारे स्टॉलधारक या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून. तर मंडळी, जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला मी पार्टमध्ये शेअर करेन, Part 1, Part 2, Part 3. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भरीव आहे पूर्ण ना? पूर्ण भरीव आहे. लेबर आहे 15 दिवसाचा. अच्छा अच्छा, लेबर वर्क आहे जवळून. अच्छा अच्छा अच्छा, मोबाईल मध्ये गाणे लावले तर आवाज येतो. अच्छा, ए सागवन काय एक आहे. अच्छा अच्छा, सन्मानित करने के लिए देते. हाँ हाँ, केला आहे. तुम्ही कस्टमाइज वगैरे करून देता डिझाईन कोणी दिली तर? कस्टमर ने जे सांगितलं त्यानुसार, त्यांची जर डिझाईन असेल त्यानुसार आम्ही ते करून देतो. आणि तर इकडे पाहू शकता सुंदर सुंदर फ्लॉवर पॉट स्टँड आहेत. ऑनियन पॅज वही. हा हा, आप वाईन बॉटल रखने के लिए. खूप सुंदर बॅग्स आहे बघा. अलग अलग डिझाईन आहे. ए स्मॉल आहे ना? स्मॉल आहे. 10,000. टेराकोटा का डिझाईन आहे. तर आज आपण आलोय बांद्रा बीकेसीला. MMRDA ग्राउंडवरती महालक्ष्मी सरस एक्झिबिशन चालू आहे आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरून खूप सारे स्टॉलधारक या ठिकाणी आले आहेत आणि 3-4 हॉलमध्ये एक्झिबिशन चालू आहे आणि खूप सारे स्टॉलधारक आहेत या ठिकाणी. तर नक्की सर्वांनी व्हिजिट करा. आणि हे एक्झिबिशन 26 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत चालू आहे आणि याचं टायमिंग आहे 10:30 ते 10:30. B145. नमस्कार दादा. तर आपले मराठी दादा आहेत. तर आपलं नाव काय? सर मी शैलेश पंजाबराव पुंड. मी अकोल्यावरून आलो. अकोल्यावरून. माझं उडन टॉईज नावाने हे स्टॉल रजिस्टर्ड आहे. मी फोटो काढलेले आहे. लाकडी शोभिवंत वस्तू आणि शोभिवंत वस्तू आहे. शोभिवंत वस्तू जशा आणि हे हरीण आहे. अच्छा, कोणतं लाकूड आहे? सागवानचं लाकूड. सागवान आहे. टोटल सागवान. टोटल सागवान. अच्छा, ते हरीण वरती करा जरा. भरीव आहे पूर्ण ना? पूर्ण भरीव आहे. प्राइस काय याची? किंमत आहे 6,000. 6,000 रुपये. 6,000 रुपयाला हे आहे. तरी किती टाइम लागतो एक हे करायला डिझाईन? 6 दिवस. पॉलिश वगैरे पूर्ण. पॉलिश वगैरे केलंय पूर्ण. हा माझा स्टॉल आहे. हे बघत ना, हे किचन होल्डर. हे कसे आहेत? हे 150 रुपये. 150 रुपये. आणि हे मोदी साहेब? ते असं तर मला त्यांना द्यायचं आहे. ते त्यांना द्यायचं आहे. हा, मोदी साहेबांना PMO कार्यालयात पाठवायचं आहे. याच्यानंतर मी ते त्यांना पाठवणार आहे. तर काय प्राइस आहे त्याची? तशी प्राइस नाही, फक्त त्याच्या 15 दिवसाचं माझं लेबर आहे. 15 दिवसाचं. अच्छा अच्छा, लेबर वर्क आहे जवळून. मोदी साहेबांची मुद्रा आहे. मोदी साहेबांची मुद्रा आहे बघा. 15 दिवस लागले आहेत. तर तुम्ही अशा मुद्रा बनवता का? होय होय. ही शिवाजी महाराजांची आहे. मुद्रा मी हाताने केली. हाताने बनवले महाराजांचे. 2 महिने लागले बघा. हो, 2 महिने. 2 महिने पूर्ण म्हणजे हँड कार्विंग आहे. अच्छा, कुठलं लाकूड आहे? सागवानी. हे मी 11,000 रुपयाला विकतो. 11,000 रुपयाला. हा 3.5 by 6 आउटर आउटर 3.5 by 6 महाराजांचा फोटो आहे. पूर्ण सागवान लाकूड आहे. पूर्ण सागवानी. अच्छा, ते पण फ्रेम तुम्ही कोरीव केलाय का? याला कोरीव फ्रेम केलेली आहे. अच्छा, किडे आहे.
अच्छा एक लाख वीस हजार रुपये। आणि हा ह्यांची रेंज सांगा थोडी, 2000 रुपयाला। त्याची दीड बाय तीनची साईज आहे बघा, खूप सुंदर फ्रेम आहेत बघा महाराजांच्या, दीड बाय तीनचे फोटोज आहे, फोटोज आहे, 2000 रुपयाला। ओ हा वारकरी संप्रदायाला धरून असलेला फोटो आहे। हो हो, हे राज्याभिषेक आहे, शिवराज्याभिषेक, 1500 रुपयाला। आणि ही मोठी साईज जी आहे 2000 रुपयाला। राज्याभिषेक आहे मोठ्या साईज मध्ये, 2000 रुपयाला। आणि ह्या इकडे 1500 रुपये। ह्या वारली आर्ट पण तुम्ही, वारली पेंटिंग त्यांची काय रेंज आहे? 600 रुपये। वारली पेंटिंग पण अवेलेबल आहे माझ्या। अच्छा अच्छा, तुम्ही स्वतः केलंय का? स्वतः केलेलं आहे। ह्या ना फ्रेम वारली काय, ही वारली पेंटिंग सर, 600 रुपये। तर दादा बघा, आता आपण व्हिडिओ शूट केलाय, तर व्हिडिओ पाहून कोणी ऑर्डर वगैरे दिली तर आपण ऑर्डर घेणार। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 4 टाइम 8 02 00 42। मी अकोल्याहून आहे, शैलेश कुंड। तर तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे देणार? होम डिलिव्हरी वगैरे, कस्टमाईज वगैरे करता? करू, कॅश ऑन डिलिव्हरी करू, होम डिलिव्हरी पण करू अकोल्यावरून। अकोल्यावरून? अच्छा, तुमचं मुंबईला काही स्टॉल वगैरे नाही? मुंबईला माझं नाही। अच्छा, तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर वगैरे करू शकता। थँक्यू। ओके, तर इकडे एक पालघरचा स्टॉल आहे बघा। नमस्कार ताई, आपलं नाव? माझं नाव नमिता नामदे बुरकुड, जिल्हा पालघर तालुका विक्रमगड मधून। तर आपल्याकडे काही बांबू आयटम आहेत? हो, आम्ही बांबू पासून हे प्रोडक्ट बनवलेले आहे, ग्रीटिंग कार्ड, मोबाईल आणि पेन, आणि हे स्पीकर आहे त्याच्या। हे काय बोललात? पेन ठेवण्यासाठी। अच्छा, होल्डर आहे? अच्छा, पेन होल्डर, कार्ड्स वगैरे ठेवायसाठी। अच्छा, आणि हे स्पीकर मोबाईल मध्ये गाणे लावलं तर आवाज येतो? अच्छा, कसा येतो? प्राइस किती आहे? 300 रुपये। हे पेन स्टॅन आहे? हा, हे पण तेच आहे, वेगवेगळ्या आकारामध्ये। हा हा हा, ट्रे आहे? ट्रे आहे। हे किचन आहेत का? किचन आहे। कसे आहेत किचन? कसे आहेत? 50 रुपये। आणि ट्रे? साडेतीनशे। आणि छोटी छोटी घर आहेत ना? हे पेपर वेट आहे। हा हा, शोपीस पण ठेवू शकतो, 100 रुपये। आणि हे बास्केट कसं आहे? हे फळ ठेवण्यासाठी। हा हा, त्याची प्राइस 200 रुपये। खूपच सुंदर बास्केट आहे बघा। आणि हे बाउल्स आहेत का? हे कसले, कशापासून बनवले? अच्छा, बांबूपासून बनवले आहे ना? खूप छान छान बाउल्स आहेत बघा। आणि या डबे आहेत का? हळद कुंकू। हा हा हा, याची काय प्राइस आहे? 400 रुपये प्राइस आहे। अच्छा, 400 रुपयाचा सेट आहे का? सेट आहे। हा हा, आणि इकडे काय? हे इकडे वरती काय हे बघा, हे नकाशा। हा, तो भारताचा नकाशा आहे ना, 300 रुपये। फ्लॉवर पॉट कसे आहेत ते? 150 रुपये। हा, ट्रॉफी। हा हा, किल्ला। हा, खूप छान छान बांबूपासून प्रॉडक्ट बनवले आहेत बघा। तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा। हा ताई, तुमचा नंबर आहे का? तर ही ताईंची कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, यावरती तुम्ही ऑर्डर वगैरे करू शकता। ऑर्डर वगैरे केली तर डिलिव्हरी करणार ना? या सर्व वस्तू भेटून जातील ना? चार्टमध्ये आहेत त्या। थँक्यू। अच्छा, दिल्लीला गेला होता रक्षाबंधनसाठी? अच्छा, हा तुमचा महिला बचत गट आहे का? थँक्यू। इकडे एक आंध्राचा स्टॉल आहे बघा। नमस्ते,
आपका नाम? ललित। कहाँ से हो? आंध्रा। उड़न का मूर्ति है ना सर, क्या रेंज है? बालाजी 20,000 7,000 दिस वन 95,000 स्मॉल 75,000 इसका क्या है? गणेश जी 2,500 सेम रेंज ये 7,000 और ये छोटा 2,500 तर खूप छान छान लाकडामध्ये मूर्ती आहेत बघा कोण सा लकड़ा है नीम कडूनीम ए सागवन का है तर समोर तुम्हाला ह्या मूर्त्या दिसत आहेत त्या सागवनामध्ये आहेत ब्लॅकवाला नीमका है ना ब्लॅकवाला नीमका है खूप छान छान उडन मध्ये मूर्त्या आहेत गणेशजी 20,000 सरस्वती 20,000 सब सबका सेम रेंज है ना आपका नंबर बोलो 8374213190 थैंक यू तर इकडे एक साड्यांचा स्टॉल आहे बघा आसामचा स्टॉल आहे नमस्ते दीदी आपका नाम मेरा नाम श्रीमती सविता सरगिया हम आसाम से आई हूँ तो साड़ी आपके पास हैंडलूम साड़ी आसामीज वर्क है थोड़ा रेंज बताओ ये क्या है हाँ 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 रिस्पेक्ट प्राइस क्या है उसका 500 वन मीटर रहता है ज्यादा रहता है हाँ ये वाला यही है ना सेम रेंज है अलग अलग रेंज है एक है अच्छा अच्छा सम्मानित करने के लिए देते क्या कहते हैं अच्छा आसामी में हाँ हाँ हिंदी में क्या बोलते इसको क्या और ये साड़ी का क्या रेंज है सामने साड़ी का रेंज है अलग अलग प्राइस है अलग अलग है अच्छा ये दोनों सिल्क का है हाँ। 7,000 का है मोगा सिल्क का है ये 15,000 का है इसमें वर्क है ना नूनी सिल्क का है हाँ। इसका प्राइस है 7,000 का 7,000 मुंगा का हाँ। आपके पास स्टार्टिंग रेंज क्या है हाँ? स्टार्टिंग रेंज क्या है स्टार्टिंग प्राइस 500 और हाईएस्ट 15,000 हाईएस्ट वाला है अभी हाईएस्ट वाला ये है मुंगा सिल्क का है प्राइस 15,500 और ये वाला साड़ी इधर ये वाला साड़ी है तर खूप सुंदर सुंदर साड्या आहेत ताईंकडे बघा तर हिंदी वगैरे त्यांना काही एवढं जास्त जमत हा हा इधर काय कोट है जेंट्स के लिए ना तर हिंदी वगैरे त्यांना एवढं काही जमत नाही आहे तरी त्यांनी प्रयत्न केलाय आप ऑर्डर वगैरे लेते हो आपका नंबर बोलो
अच्छा अच्छा ऑर्डर मिला आपको। अच्छा अभी ये नंबर दिया आपने, इसके ऊपर भी मिल जाएगा आपको ऑर्डर। थैंक यू। तर इकडे आपल्या कोकणातला एक स्टॉल आहे बघा। नमस्कार ताई, आपलं नाव? माझं विद्यांशु कदम। मी रत्नागिरी मधून, दापोली मधून आली। दापोली मधून आहे। तर आपल्याकडे काही काजू आहेत ना? कसे आहेत काजू? काजू आपल्याकडे 1000 रुपये किलो आहेत। 1000 रुपये किलो आहेत, 800 रुपये किलो आहेत। क्वालिटी प्रमाणे रेट आहे। आणि हे काय इकडे काय? हे कणी आहे, कणी, काजूची कणी आहे। अच्छा, 450 रुपये किलो। तुकड्यामध्ये काजू मध्ये तुकडा आहे। आणि कसे आहेत मसाला काजू? 800 रुपये किलो आहेत। 800 रुपये किलो। आणि हे पेरी पेरी मध्ये, ग्रीन चिली मध्ये, हा हा, कसे आहेत? मेरी फ्लेवर मध्ये आहे। 800 रुपये किलो। 800 रुपये किलो। तर ताई, आता आपलं काजूचं सीझन येत आहे, ओले काजू वगैरे आता आपल्याला भेटून जातील। त्याचप्रमाणे आता हे ड्राय काजू आहेत आपल्याकडे। तर तुम्ही ऑर्डर वगैरे घेता का? ऑर्डर घेतो आम्ही। ओल्या काजूंची पण घेता का? आता नंबर सांगा, 9372040783। आपण ऑर्डर दिली तर कोणी डिलिव्हरी करणार ना? तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा। थँक्यू। तर इकडे पुण्याचा स्टॉल आहे बघा, मसाले वगैरे आहेत। नमस्कार ताई। तर मी रसिका मंगेश पायकोडे पुण्याहून आलेले आहे। माझा मसाल्यांचा बिझनेस आहे। आमचं उन्नती महिला बचत गट समूह आहे, तिथे आपण पुण्यामध्ये खडकवासला तिथे सगळ्या महिला मिळून मसाले बनवतो। तर माझे 32 प्रकारचे मसाले आणि 4 प्रकारची चटणी। अच्छा, सर्व होममेड प्रॉडक्ट आहे। तर थोडी रोस्टिंग चुलीवर केलेले आहे। अच्छा, चुलीवरती रोस्टिंग केलेले आहे, त्याच्यामुळे तो त्याचा जो प्रॉपर स्मेल आहे स्मेल ओके परफेक्ट येतो। अच्छा, तर थोडे मला दाखवा मसाले कोणते कोणते आहेत आपल्याकडे। आपला हा कांदा लसूण मसाला आहे। कांदा लसूण मसाला, हा मालवणी मसाला आहे। अच्छा, मालवणी मसाला कसा आहे? 800 रुपये किलो। 800 रुपये किलो। आणि हा कांदा लसूण? हा 400 रुपये। 400 रुपये किलो। आणि हा काळा मसाला आहे, हा आपला 450 रुपये किलो। 450 रुपये। त्याच्यामध्ये काळ्यामध्ये मटन, खेकडा, चिकन वगैरे केले तर काळा ग्रेव्ही, व्हेज साठी सुद्धा चालू शकतो। अच्छा, नॉनव्हेज साठी स्पेशल आहे। व्हेज सुद्धा होऊ शकतात। हा कुठला आहे? हा मटन मसाला आहे। मटन मसाला, स्पेशली मटन मसाला आहे। कसा आहे तो? 550 रुपये। 550 रुपये। आणि आपला आणखीन एक आपण इन्व्हेन्शन बनवलं की गुळाच्या चहा इन्स्टंट मध्ये, आता लोकांना इन्स्टंट मध्ये हो हो सगळं इन्स्टंट मध्ये पाहिजे असतं। त्याच्यामध्ये आपण ना गुळ पावडर, चहा पावडर, सुंठ, विलायची, जायफळ सगळं घातलेलं आहे। तर एक कप दूध किंवा एक कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे 2 चमचे पावडर टाकायचे आणि उकळायचं, तर गुळाचा चहा तयार होतो। फुटत वगैरे नाही? त्याची गॅरंटी आहे। आपण याच्यात ऑर्गॅनिक गुळ वापरतो। ऑर्गॅनिक गुळ वापरतो, बीपी, शुगर, शुगरवाल्यांसाठी, डायबिटीस वाल्यांसाठी तो चांगला आहे। परत आपण हा घरगुती मसाला केलेला आहे। तर आपण गरम मसाले, प्रत्येक प्रकारचे मसाले घेण्यापेक्षा ह्यामध्ये ऑल सगळे खडे सगळे मसाले टाकले आणि मिरची पावडर। हा गावाकडे नाही का वर्षभरासाठी केला जातो, हो हो, किती वर्षही टिकू शकतो, तर हा पण केलेला आहे। कसा आहे तो प्राइस? 550 रुपये। 550 रुपये किलो। अच्छा, आणखी एक आहे आपला की हा कढई मसाला। कढई मसाला, तर कढई मसाल्यामध्ये लोकांना, काही लोकांना असं जळजळ वगैरे होते स्पायसेसनी वगैरे, तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना जे जास्त हे जे असतात ना ते स्किप केलेले आणि माइल्ड बनवलेलं आहे की म्हणजे लोकांना जळजळ वगैरे काही होणार नाही, त्याच्यासाठी हा कढई मसाला। कढई मसाला, हा। आणि ही पॅकेट कशी आहेत? आपण हे पॅकेजिंग असं केलंय की ह्याच्यामध्ये म्हणजे प्लास्टिकचा युज केलं नाही, म्हणजे आतमध्ये सिल्वर होईल आणि हे त्याच्यामुळे पॅकेजिंग केले। काय प्राइस काय ह्याची? 100 ग्रॅमचे प्रत्येक ह्याच्यानुसार आहे। वेगवेगळे मसाले आहेत ना? वेगवेगळे मसाले। अच्छा, अच्छा, आंबे हळद आहे। कशी आहे ती? 500 रुपये किलो आहे। 500 रुपये किलो आहे। हे आपल्या सौंदर्य प्रसादने वगैरे कोठे ही झाले असेल तर ते लावण्यासाठी आहे। त्याच्यासाठी थालीपीठ भाजणी, हा हा, त्याच्यामध्ये प्युअर घुरड आहे तो केलेला। ह्याच्यामध्ये फक्त कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालायचं आणि पिठा फटे करायचं। अच्छा, थालीपीठ सोबत आणि मिरचीच्या ठेच्यासोबत अप्रतिम लागतो। आणि आपण एक चहा मसाला केलेला आहे, त्याच्यामध्ये सुंद, विलायची, जायफळ, लवंग, मिरी, जर खोकला वगैरे असेल तरी आपल्याला हा युज होऊ शकतो। युज करू अद्रकचा चहा पिण्यापेक्षा फक्त हा मसाला टाकून केला तरी चालेल। तर सर्व होममेड मसाले आहेत बघा, होममेड मसाले आहेत। तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा। ताई, आपला स्टॉल नंबर किती आहे? 326। 326। आणि आपलं
चुलीवर रोस्टिंग आहे त्याच्यामुळे तर मसाले जास्त दिवस टिकतातही आणि त्याचा म्हणजे जो ओरिजिनल फ्लेवर आहे आणि स्वच्छता वगैरे पण आहे बघा स्वच्छता वगैरे सगळे आपण जास्त करून स्वच्छता आणि क्वालिटीलाच भर देतो. समजा जर व्हिडिओ पाहून कोणी ऑर्डर वगैरे दिली आपल्याला आपण ऑर्डर वगैरे घेत असाल ना कितीही प्रकारची आणि कितीही जास्त असेल तरी आपण करू. अच्छा तुम्ही पुण्याबाहेर ऑर्डर देता ना बाहेर आपला ना दोन कंट्री मध्ये जातो. अच्छा तर आपला नंबर सांगा. माझा नंबर आहे 9096391717 यावरती ऑर्डर केली तर घरपोच फ्री डिलिव्हरी मिळू शकतो. तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. तर या ठिकाणी एक आपल्या कोकणातील स्टॉल आहे बघा. नमस्कार ताई आपलं नाव. माझं नाव सुधीर सागर कांबळे रत्नागिरी गावाचं नाव कापडगाव. तर आपल्याकडे काय काय. माझ्याकडे लोखंडी कोल्डी स्टँड आहे. अच्छा अच्छा फ्लॉवर पॉट स्टँड. काय रेंज आहे त्यांचे. 1000 ते 10000 रेंज. अच्छा वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत ना. शेप मध्ये वेगवेगळी पक्षी आहे. अच्छा हा 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 तुम्ही कस्टमाइज वगैरे करून देता डिझाईन कोणी दिली तर. कस्टमर ने जे सांगितलं त्यानुसार त्यांची जर डिझाईन असेल त्यानुसार आम्ही ते करून देतो. आणि हे इकडे छोटे छोटे शोपीस आहेत का. ही फुलं वर्षभर राहतात ना. कसा आहे तो हार. 120 रुपये हार आहे. आणि इकडे अगरबत्ती आहे का. तुम्ही स्वतः बनवले. होममेडचे आहेत. काय रेंज आहे. 50 रुपये पासून आहे. तर इकडे पाहू शकता सुंदर सुंदर फ्लॉवर पॉट स्टँड आहेत. तर आपल्या रत्नागिरीच्या ताई आहेत. तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. तर ताई आपण ऑर्डर वगैरे घेता का. ऑर्डर पण घेतो. हा आपला स्टॉल नंबर किती आहे. आमचा स्टॉल नंबर C 360. सी ताई आपला नंबर सांगा. माझा नंबर 95 45 53 14. थँक्यू. नमस्ते दीदी. आपका नाम. मेरा नाम सुप्रियंका जेना. हाँ तो आपके पास क्या क्या है ज्वेलरी. हमारे पास है ज्वेलरी नेकलेस. अच्छा ये ढोकरा आइटम. इसका क्या रेंज है. 200. और ये इधर 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 वो 1000. ये ब्रास का है क्या. ब्रास है. ये इधर इधर इयररिंग्स. वो इयररिंग्स 200 का है. अच्छा वेगवेगळ्या डिझाइन मध्ये इयररिंग्स आहेत बघा. खूप छान छान इयररिंग्स आहेत. अच्छा अलग अलग डिझाइन आहे ना. खूप छान छान डिझाईन आहे बघा. खूप छान छान नेकलेस आहेत बघा. इकडे मूर्ती आहेत. क्या रेंज आहे इसका. खूप वेगवेगळ्या रेंजमध्ये या ठिकाणी तुम्हाला मूर्त्या भेटून जातील. खूप छान छान मूर्ती आहेत बघा. शोपीस आहेत. हे बैलगाडी का काय रेंज आहे. 8000. ऑल एंगिंग. क्या प्राइस है. प्राइस जो जगन्नाथ 2000. इसका 6000. ऑर्डर वगैरह लेते हो. ऑर्डर लेते हो. आपका नंबर बोलो. 7326953405. तर नक्की स्टॉलला विजिट करा. थँक यू. धन्यवाद. तर इकडे एक मणिपूरचा स्टॉल आहे बघा. नमस्ते अंकल. आपका नाम. मेरा नाम लैसम केशव सिंह. मणिपुर से. हाँ तो क्या आपके पास है. हमारा पास है ये ग्रास आइटम. ग्रास का आइटम. कौन सा ग्रास है ये. ये वाटर इज प्लांट बोलता है. लोकली इट इज कॉल्ड कौना. आपके पास इधर मणिपुर में. हाँ सिर्फ मणिपुर में मिलता है. मणिपुर में मिलता है. थोड़ा प्राइस बताएंगे. एवरेज प्राइस 500 to 1000. अच्छा ये बास्केट है ना सर. क्या प्राइस है. 700. प्योरली हैंडमेड है. अच्छा वॉशेबल है क्या. वॉशेबल है. वॉशेबल लेकिन कम्प्लीटली ड्राई करना चाहिए. ड्राई करना चाहिए.
और ये बड़ा वाला बास्केट, बड़ा वाला बास्केट 950 का है। 950 का है, इसमें 15 kg तक तो वेजिटेबल्स वगैरह, वेजिटेबल्स और पिकनिक बैग, पिकनिक बैग स्टोरेज कर सकते हो, स्टोरेज भी कर सकते हैं। और ये छोटा, ये छोटा वाला 400 का है। 400 साइड बैग है क्या? साइड बैग है, पर्स है। पर्स, पर्स। और ये, हाँ ये, हाँ एक्चुअली इसका हमारा पर्पज है, हमारा पर्पज वाइन बॉटल रखने का, वाइन बॉटल। हाँ, लेकिन यहाँ में लोग आता है ना, हाँ प्याज रखने के लिए। हाँ हाँ, अच्छा प्याज रखने के लिए, प्याज, प्याज, ओनियन, ओनियन प्याज, वही। हाँ हाँ, आपको वाइन बॉटल रखने के लिए। हाँ हाँ हाँ, आप खेत में वगैरह भी लेके जा सकते हैं ना, उसमें बॉटल रख के। हाँ, बॉटल रख। हाँ हाँ हाँ। और ये वाला, ये वाला पिकनिक बैग है, 900 खूब छान छान बैग साइज बगा, लंच बॉक्स। अच्छा, इसका प्राइस है 550, 550। आपको दो दिन काम करता है, दो दिन लगता है। बड़ा साइज रहेगा तो ज्यादा दिन लगता होगा। हाँ, ज्यादा दिन लगता है। और इसका ड्यूरेबिलिटी बहुत ज्यादा है। हाँ हाँ, 10 years, 10 years तक रहता है। हाँ, अच्छा, इससे भी ज्यादा है, कुछ खराब नहीं हो जाएगा, मतलब अच्छी तरह रखेगा तो ज्यादा भी यूज कर सकते हो। हाँ, मिनिमम 10 years, मैक्सिमम 15 years। हाँ हाँ, ड्यूरेबल है। इधर ये कॉस्मेटिक और ज्वेलरी आइटम, ज्वेलरी बॉक्स, ज्वेलरी बॉक्स है। अच्छा, क्या प्राइस है इसका? इसका 500। खूब छान छान हैंडमेड प्रोडक्ट आहेत या ठिकाणी बघा, ग्रास पासून वस्तू बनवले आहेत। इसका स्टार्टिंग रेंज काय आहे? इसका 400, 500, 600, 650। और ये ट्रे? ये ट्रे 250 का है, 250 लेता है। हम मणिपुर से भेज सकता हूँ आपके घर तक। और प्रोडक्ट वगैरह आप बनाते होगे ना कुछ? हाँ, अलग हम अलग खुद बनाता है, डिफरेंट डिफरेंट टाइप का, डिफरेंट डिफरेंट टाइप का, जो फोटो टाइपिंग भी कर सकता है आपको। हाँ, पसंद है इसका डायग्राम देखे तो हम फोटो टाइप कर सकते हैं, कस्टमाइज करेंगे। आपका नंबर बोलो। 8414-10461। नक्की दादांच्या स्टॉलला विजिट करा। थँक यू। तर इकडे एक मणिपूरचा स्टॉल आहे बघा, C442। नमस्ते, आपका नाम? रामेश्वर, और हम लोग द रेनू हेलूम एंड हैंडीक्राफ्ट प्रोपरेटरी सोसाइटी इम्फाल से मणिपुर से आया है। हम मणिपुर को रिप्रेजेंट करने के लिए आया है। सब बाम्बू आइटम है? सब बैम्बू, ये वाला कोकोनट वाटर है, हैंडलूम का प्रोडक्ट, हैंडलूम प्रोडक्ट, ये सब हैंडीक्राफ्ट है ना? हम लोग बैग्स, हैंडीक्राफ्ट, हैंडलूम और हैंडीक्राफ्ट। थोड़ा रेंज बताओ। रेंज ऐसा है, जो ये वाला कॉटन साड़ी में हम लोग साड़ी ये वाला कॉटन साड़ी है, हैंडलूम साड़ी, लूम से बनाता है, ये वाला 6500, 6500 स्टार्टिंग रेंज, स्टार्टिंग रेंज। ये वाला दुपट्टा है, ये वाला 2500। ऐसा ऐसा हम लोग का मटेरियल बोल है ऐसा। ये वाला, ये बैग का बताओ मुझे, बैग ये 750 है, 750 वर्क है ना इसके ऊपर? खूब सुंदर बैग्स है बगा, 750 रेंज मध्ये। आपको वर्क करने के लिए कितना टाइम लगता है एक बैग के ऊपर? एक बैग के ऊपर में 1000 दिन तो लगता है। कितना? एक दिन तो लगता है, एक दिन लगता है। सेम रेंज है क्या? सेम प्राइस है? अलग अलग, अलग अलग डिजाइन है। ये स्मॉल है ना? कितना? 550। वॉल हैंगिंग फ्लावर, प्राइस 400। और वो बास्केट? ये वाला बास्केट 400। अच्छा, ग्रास का ही है, ये वाटर डिप होता है, पानी का प्लान है, वहीं से हम लोग सुखाकर यहीं से बनाता है, ये वाटर प्रूफ है, वाटर प्रूफ है। और ये इधर शोपीस, ये वाला शोपीस टेबल लैम्प, टेबल लैम्प, प्राइस क्या है? ये पाइनएप्पल 1000। और यहाँ भी है, ये उड़न का है ना? या कौन सा उड़न है? बैम्बू का है। बांबू मध्ये इकडे हैंगिंग आहेत बघा, सुंदर सुंदर पेंटिंग केली आहे।
एलएम का क्या प्राइस है? 1500। और ये बैग्स सेम 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 रेंज। खूब सुंदर सुंदर बैग्स है बघा। ये घर है ना? यस सर, यस सर। क्या है इसका? 400। एंड दिस वन इज टेबल स्टैंड। अच्छा, दो पेन स्टैंड। पेन स्टैंड प्राइस? प्राइस 350। बास है ना? या प्राइस? ये वाला 25 रुपीज। 25 रुपीज फ्लावर। या और ये बास का पॉट का? ये वाला 650। और ये फ्रेम? ये फ्रेम 10,000। 10,000। खूब सुंदर फ्रेम है बघा। ये भी वर्क किया है ना? वर्क किया है। और ये बास्केट इधर? 850। स्मॉल? स्मॉल 250। तर खूप छान छान वस्तू आहे तिकडे बघा। तर नक्की दादांच्या स्टॉलला विजिट करा। आप ऑर्डर लेते हो? या कस्टमाइज वगैरह करते हो? डिझाईन कस्टमाइज करते हो? आपका नंबर बोलो। ये वाला 8787 8789 8924 91। इसलिए कॉल करने से हम आपका यहाँ का हम लोग का जो कैटलॉग सब भेजेगा, उसके हिसाब से आप लोग जो जो क्या क्या सामान चाहिए हम आप लोग को आपको बोलो, हम डिलीवरी कर देंगे। तो नक्की दादांच्या स्टॉलला विजिट करा। थैंक यू। तिकडे एक ओरिसाचा स्टॉल आहे बघा। नमस्ते, नमस्ते। आपका नाम? मोहन मेहर। कहाँ से? ओरिसा। ओरिसा डोगरीपाली बुनकर प्रोड्यूसर कंपनी का है। आपके पास सब साड़ी है? हैंडलूम साड़ी? हैंडलूम सब, कॉटन भी है, सिल्क भी है, मिला के। थोड़ा बता दो मुझे। ये कॉटन साड़ी, कॉटन साड़ी इकत इकत। हाँ हाँ। डबल बॉर्डर देखिए, वो मछली भी है और बीच में फूल भी है और साइड में कांगला है और देखिए हंस वर्क है। वर्क वेफ्ट का ये हंस देखिए। हाँ, हाँ, हाँ। उसमें टेराकोटा डीजेल भी है, टेराकोटा। और ये कॉटन का है, कॉटन का। प्राइस क्या है उसका? प्राइस 8,000। ये देखिए 9,000 का डबल इकट। डबल इकट वर्क में भी इकट, वेट में भी इकट, डबल इकट इसको बोलता है। कॉटन का, कॉटन का। और देखिए सिल्क का, ये सिल्क शर्ट, ये टेराकोटा का डिजाइन, टेराकोटा का डिजाइन। उनका अंचल देखिए, खूब सुंदर साड़ी है बघा। कलर्स मिल जाएगा ना? हाँ, कलर्स अलग एक कलर है, वो दूसरे कलर था चले गए। आपके पास स्टार्टिंग रेंज क्या है? स्टार्टिंग सिल्क है हमारे पास 5,000 का, वो 5,000 से 22,000 तक, 22,000 तक है। वो कॉटन 2,500 से शुरू होता है 14,000 का। अच्छा, कॉटन का। हाँ। और ड्रेस मटेरियल भी है, ड्रेस मटेरियल भी है, कॉटन का भी है, सूट भी है। अच्छा अच्छा, सब कुछ। फैब्रिक क्या रेंज है? फैब्रिक हमारा पास 1,000। 300 से स्टार्ट 1,000 तक है। 1,000 सर। हाईएस्ट वाला साड़ी अभी आपके पास है? हाँ है, दिखा दो ना। 22,000 प्लस आएगा। 22,000 प्लस वो आएगा, देखिए ये फ्रूट का डिजाइन है। अच्छा, वो भी 22,000 प्लस आएगा, मिनिमम 22,000 आएगा वो। हाँ, वो भी वो आएगा 18,500 का। हाँ, वो आएगा 17,000। ओ अश्विनी, उसका नाम अश्विनी बोलता है। 16,500 17,000 है उसका। हाँ, हाँ, हाँ। और इधर ये सब, और देखिए ये स्टोल, वो डिजाइन का नाम होता है वो डंगरिया डिजाइन, डंगरिया डंगरिया स्टोल। हाँ, हाँ, हाँ। उनका प्राइस 1,100 स्टोल है। स्टोल 1,100। इसमें कलर आता है क्या? उसमें हाँ, दूसरे कलर भी है। हाँ। और ये साड़ी? वो साड़ी सिल्क साड़ी है, सिल्क साड़ी। वो 7,000 6,500 ऐसा रहता है। और ये सूट है ना? ये सूट है। क्या प्राइस है? 2,200 का। खूब सुंदर सुंदर साड्या आहेत बघा दादांच्या स्टॉल वरती। तर नक्की स्टॉलला विजिट करा। स्टॉल नंबर C 438 ओडिशा हँडलूम। आप ऑर्डर वगैरह लेते हो? ऑर्डर भी लेते हैं। आपका नंबर बोलो। मेरा नंबर 9777961 361। थैंक यू। इकडे एक यूपीचा स्टॉल आहे बघा। टेराकोटा मध्ये सर्व शोपीस आहेत। खूप छान छान होम डेकोर, ऑफिस डेकोर साठी आपण वस्तू वापरू शकतो। नमस्ते, आपका नाम? आपका नाम अनिल भारती।
तो क्या क्या आपके पास? टेराकोटा शोपीस है सर। प्राइस थोड़ा बताओ। 200, 250, 300, 400, 600, 1000, 600, 600 और ये बड़ा वाला 1500, 500, 400, 350. खूप छान छान टेराकोटा मध्ये वस्तू आहेत बघा।